नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी उमेश माधवराव मसलेकर, तुमचा संस्कृतचा शिक्षक मार्गदर्शक, तुमच्या सगळ्यांचे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो। या चॅनलवर तुम्हाला संस्कृत भाषेचे शुद्धतम ज्ञान अतिशय सोप्या आणि साध्या शब्दात शिकवल्या जाते। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण 26 नियमांमध्ये सुमारे 37 अव्ययांच्या विभक्त्यापेक्षा शिकल्या। या प्रत्येक अव्ययाची विभक्त्यापेक्षा शिकत असताना आपण त्या अव्ययाचा मराठीमध्ये अर्थ शिकला, त्यानंतर त्या अव्ययाला कोणत्या विभक्तीची अपेक्षा आहे ते आपण पाहिलं, त्यानंतर त्या अव्ययामुळे कोणत्या शब्दाची ती विशिष्ट विभक्ती वापरायची असते ते आपण नियमात शिकलोत, आणि सगळ्यात शेवटी एक किंवा दोन संस्कृत वाक्याचे उदाहरण देऊन मी तुम्हाला तो नियम चांगल्या प्रकारे समजावून सांगितला। अशा प्रकारे 26 नियमांद्वारे आपण 37 अव्ययांच्या विभक्त्यापेक्षा शिकलेलो आहोत। विद्यार्थी मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण गमगच्छ एक पप, व्रज एक पप, या दोन पप, ई दोन पप, अट एक पप आणि विष सहा पप या धातूंच्या विभक्ती अपेक्षांचा संस्कृत वाक्यासह उदाहरणासह अभ्यास करणार आहोत। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं उपपद विभक्ती म्हणजे काय। धातू किंवा अव्ययाच्या अस्तित्वामुळे वापरामुळे आपण एखाद्या शब्दाची विशिष्ट विभक्ती वापरत असतो तर त्या विभक्तीला उपपद विभक्ती असे म्हणतात। धातू आणि अव्ययाच्या कारणामुळे जी विभक्ती आपण वापरत आहोत ती आहे उपपद विभक्ती। आपण अव्ययाच्या विभक्ती अपेक्षा मागील काही व्हिडिओमध्ये शिकले आहेत, आता या व्हिडिओमध्ये आपण धातूंच्या विभक्ती अपेक्षा शिकणार आहोत। मित्रांनो, सर्वात प्रथम आपण हे पाहूयात की धातू म्हणजे काय। कारण धातू म्हणजे काय हे जर माहीत नसेल तर धातूच्या विभक्ती अपेक्षा शिकून उपयोग नाही। धातू म्हणजे काय? क्रियापदाच्या मूळ घटकाला, मूळ रूपाला धातू असे म्हणतात। असा घटक की ज्या घटकापासून क्रियापद तयार होत आहे त्या घटकाला धातू असे म्हणतात। उदाहरणार्थ नम एक पप, विद चारा प, कथ दहा उप। तर धातूविषयी आपण सविस्तर माहिती पुढे क्रियापद या प्रकरणात पाहणार आहोतच। त्यानंतर उपसर्ग म्हणजे काय? धातूपूर्वी जोडल्या जाणाऱ्या अव्ययाला उपसर्ग असे म्हणतात। अव्यय म्हणजे काय आपण मागे पाहिलं, तर धातूपूर्वी जोडल्या जाणाऱ्या अव्ययाला उपसर्ग असे म्हणतात। उदाहरणार्थ प्र, परा, उप, अनु, वि, सु इत्यादी हे उपसर्ग आहेत। असे 22 उपसर्ग असतात। तर उपसर्गाविषयी आपण सविस्तर माहिती उपसर्ग या प्रकरणात शिकणार आहोत। ज्या धातूपूर्वी उपसर्ग जोडल्या जातो त्या धातूला उपसर्गयुक्त किंवा सोपसर्ग धातू असे म्हणतात। उदाहरणार्थ प्र अधिक नम एक पप नमस्कार करणे, या ठिकाणी हा प्र जो आहे तो उपसर्ग आहे आणि नम हा धातू आहे। प्र आणि नम, उपसर्ग आणि धातू दोन्ही एकत्र जोडून हा उपसर्गयुक्त किंवा सोपसर्ग धातू झाला आहे। धातूंच्या विभक्ती अपेक्षा उपपद विभक्ती मधील या शिकताना धातू आणि उपसर्ग या दोन संकल्पनांचा वारंवार वापर करायचा आहे, म्हणून या दोन संकल्पना मी इथे स्पष्ट करत आहे, अगोदरच समजावून सांगत आहे। मित्रांनो, काही धातूंना विशिष्ट विभक्तीची अपेक्षा असते, म्हणजे तो धातू वाक्यात कोणत्याही स्वरूपात वापरत असताना त्या धातूमुळे आपल्याला एखाद्या शब्दाची ती विशिष्ट विभक्ती वापरावी लागते, त्याला धातूची विभक्ती अपेक्षा असे म्हणतात। आता कोणत्या धातूला कोणत्या विभक्तीची अपेक्षा आहे
आणि त्या धातूमुळे कोणत्या शब्दाची ती विशिष्ट विभक्ती वापरावी या संबंधी आपण सविस्तर विवेचन आता करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूयात गम गच्छ एक पप व्रज एक पप या दोन पप ई दोन पप या चारही धातूंचा अर्थ आहे जाणे आणि या चारही धातूंना द्वितीय विभक्तीची अपेक्षा असते. त्यामुळे जिथे जायचे आहे त्या स्थलवाचक शब्दाची द्वितीय विभक्ती वापरावी. उदाहरणार्थ छात्रः पाठशालां गच्छति किंवा व्रजति किंवा याति किंवा एति म्हणजे विद्यार्थी शाळेत जातो. जिथे जायचे त्या स्थळाची द्वितीया. विद्यार्थी शाळेत जात आहे म्हणून शाळा या अर्थी जो संस्कृत शब्द आहे पाठशाला त्याचे आपण द्वितीय एकवचनाचे रूप वापरले पाठशाला. मराठीमध्ये तुम्ही शाळेत जातो शाळेत म्हणजे आपण मराठीमध्ये सप्तमी वापरायलो सप्तमी विभक्ती वापरायलो परंतु संस्कृत मध्ये द्वितीय विभक्ती वापरायची आहे. जिथे जायचे त्या शब्दाची द्वितीय विभक्ती वापरायची. मराठी आणि संस्कृत मधला हा फरक लक्षात ठेवा. कवी नदीवर जातो तिथे आपण वर म्हणजे सप्तमी वापरायलो परंतु हेच जर वाक्य आपल्याला संस्कृत मध्ये सांगायचं असेल तर कवी ही नदीम गच्छती असं म्हणावं लागेल. तिथे तुम्हाला द्वितीय वापरावं लागेल कारण जिथे जायचे त्या शब्दाची द्वितीय या धातूंना द्वितीयची अपेक्षा आहे. नदीवर म्हणल्यावर सप्तमी संस्कृत मध्ये घेता येणार नाही. संस्कृत मध्ये संस्कृतचे नियम पाळून आपल्याला वाक्यनिर्मिती करावी लागेल. मराठी बोलताना लिहिताना मराठीचे नियम पाळावे लागतील. मराठी संस्कृत मधला हा मूलभूत फरक तुम्ही लक्षात ठेवा. मित्रांनो धातूंच्या विभक्ती अपेक्षा शिकत असताना सर्वप्रथम आपण उपसर्ग विरहित धातूंच्या विभक्ती अपेक्षा शिकत आहोत. सगळ्यात शेवटी आपण उपसर्गयुक्त किंवा सोपसर्ग धातूंच्या विभक्ती अपेक्षा शिकतो. पुढचा धातू आहे अट एक पप भटकणे किंवा हिंडणे. या धातूला द्वितीय विभक्तीची अपेक्षा असते. त्यामुळे जिकडे भटकायचे जिथे हिंडायचे त्या स्थलवाचक शब्दाची द्वितीय विभक्ती वापरावी. उदाहरणार्थ बालक ग्रामम अटती मुलगा गावात भटकतो. आता अट एक पप भटकणे या धातूला द्वितीयची अपेक्षा आहे. जिकडे भटकायचे त्या स्थलवाचक शब्दाची द्वितीय वापरायची आहे. त्यामुळे आपण ग्राम आता मुलगा कुठं भटकत आहे तर गावात भटकत आहे. गावाला संस्कृत शब्द काय आहे ग्राम. तो अकारांत पुल्लिंगी शब्द आहे. गाव एकच आहे म्हणून त्याचे द्वितीय एकवचनाचे रूप वापरावं लागेल. ते द्वितीय एकवचनाचं रूप देवनुसार देवम ग्रामम असं तयार होईल. बालक ग्रामम अटती मुलगा गावात भटकतो. मराठीत बोलताना तुम्ही गावात सप्तमी वापरायला सप्तमी भक्ती वापरायला आणि संस्कृत मध्ये तुम्ही द्वितीय वापरायला. पुन्हा एकदा मराठी संस्कृत मधला फरक लक्षात ठेवा. पालक ग्रामम अटती द्वितीय का वापरली ग्रामची कारण या धातूला अट एक पप भटकणे या धातूला द्वितीयची अपेक्षा. पुढचा धातू आहे विष सहा पप शिरणे. विष सहा पप शिरणे या धातूला द्वितीय विभक्तीची अपेक्षा असते. त्यामुळे जिथे शिरायचे त्या शब्दाची द्वितीय विभक्ती वापरावी. उदाहरणार्थ कवी ही राजसभाम विशती म्हणजे कवी राजदरबारात शिरतो प्रवेश करतो. तर या ठिकाणी जिथे शिरायचे त्या स्थलवाचक शब्दाची द्वितीय विभक्ती वापरायची असते कारण विशेष सहा पप धातूला द्वितीय विभक्तीची अपेक्षा आहे. आता कवी राजदरबारात राजसभेत शिरतो त्यामुळे राजसभा या आकारांत स्त्रीलिंगी नामाची आपण द्वितीय विभक्ती वापरली. द्वितीय एकवचनाचं रूप वापरलं ते मालाप्रमाणे रूप तयार होणार. मालाचं द्वितीय एकवचन मालाम आहे. राजसभाचं द्वितीय एकवचन राजसभाम असं आपण वापरलं. विद्यार्थी मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये आपण आ अधिक रुह रोह एक प प
दायच्छ एक पप रुचरोच एक आप आणि स्पृह दहा उप या धातूंच्या विभक्ती अपेक्षांचा संस्कृत वाक्यासह उदाहरणासह अभ्यास करणार आहोत. तसेच आपण रुचरोच एक आप आवडणे आणि स्पृह दहा उप इच्छा करणे या दोन धातूंच्या अंतरपरिवर्णाचा या दोन धातूंच्या क्रियापदांमधील अदलाबदलीचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, कसा वाटला मग तुम्हाला आमचा हा व्हिडिओ? व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमची या व्हिडिओबद्दल काही शंका असेल तर तुम्ही ती शंका कॉमेंट सेक्शनमध्ये मला बिनधास्त विचारू शकता. मी तुमच्या शंकेचं जरूर निरसन करेल. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी इथे क्लिक करा. चला तर मग पुन्हा भेटूयात संस्कृतच्या ज्ञानाने ओथंबलेल्या पुढील व्हिडिओमध्ये. नमस्कार.